जय हिंद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 10वीचा समरूपता या प्रकरणावरील प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्वसंच 1.1 सोडून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे तीन गुणधर्म अभ्यासलेले आहेत की 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, त्याचे तीन गुणधर्म b1 × h1 / b2 × h2 आणि b1 / b2 × h1 / h2 असे तीन गुणधर्म आपण अभ्यासले आणि त्याच्यावर आधारित सर्वसंच 1.1 याचा आपण अभ्यास केलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर कृपया तो व्हिडिओ पाहून घ्या आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय जे आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। तर प्रथम आपण इथे जो प्रमेय जो आहे तो आपण इथे वाचून घेऊया। हा प्रमेय काय म्हणतो, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। हा प्रमेय आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल। कॉमा दिलेला आहे, स्वल्पविराम आहे, म्हणजे इथपर्यंत जो भाग आहे तो आपल्या प्रमेयातील पक्ष आहे आणि पुढचा जो भाग आहे तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, हे आहे आपलं साध्य। आणि आपल्याला सिद्ध तर्जी करायची आहे तो पुढचा भाग आला। प्रथम आपल्याला पक्ष आणि साध्य जे आहे ते आपल्याला या प्रमेयाचे जे शब्दांकन जे आहे जो प्रमेय लिहून दिलेला आहे त्याच्यातून आपल्याला प्रथम पक्ष आणि साध्य हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला रचना करायची आहे, नंतर आपल्याला ती सिद्धता मांडायची आहे। चला तर आपण इथे सुरुवात करूया। पक्ष पहा, प्रथम आकृती काढू। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रथम आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे, लक्षात घ्या। त्रिकोण नाव देऊया आपण ए बी आणि सी। त्रिकोण काढला, प्रमेय मध्ये काय दिले, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा कोणत्याही बाजूला, इथे बाजू ए बी, बाजू ए सी आणि बाजू बी सी असे तीन बाजू आहेत। आपण आपल्या सोयीकरिता बाजू बी सी ला समांतर असणारी रेषा आपण घेऊया। इथे या रेषेला नाव देऊया एल आणि ही जी रेषा आहे काय दिले पुढे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल। तर उरलेल्या बाजू कोणती आहेत पहा, ही जी रेषा आहे रेषा एल ही बाजू बी सी ला समांतर आहे आणि उरलेल्या बाजू ए बी आणि ए सी या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदते। पहा हा एक बिंदू आणि हा एक बिंदू आहे, त्या बिंदूला आपण नाव देऊया पी आणि क्यू। अशा पद्धतीने आपला आकृती प्रथम काढून घ्यायची आहे। आकृती कशी काढायची, तर प्रमेय वाचूनच आपल्याला आकृती काढायची आहे। पुढे दिले तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। आता एकाच प्रमाणात विभागते म्हणजे काय, तर इथून ए आणि पी आणि पी आणि बी तसेच ए आणि क्यू आणि क्यू आणि सी यांच्यामधलं अंतर जे असेल ते प्रमाणबद्ध असणार आहे। त्याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया। पाहिजे 2/4, एक बाजू 2 आहे दुसरी बाजू 4 आहे, या ठिकाणी एक बाजू आहे 8 दुसरी बाजू आहे 16। आता ज्या वेळेला आपण या दोनही जे अपूर्णांक किंवा याच्या संख्या आहेत अपूर्णांक आहेत यांना आपण भाग दिला, जोपर्यंत भाग जाईल तोपर्यंत भाग द्यायचा आहे। पाहिजे 2 × 2 = 4 आणि 8 × 8 = 16, दोघांचं उत्तर काय आलं 1/2 / 1/2। याचा अर्थ काय आहे, याचं प्रमाण आणि याचं प्रमाण दोघांचं गुणोत्तर जे आहे ते कसं आहे, साध झालेलं आहे। याचा अर्थ असा आहे की ए पी भागिले पी बी आणि ए क्यू भागिले क्यू सी यांचं गुणोत्तर जे येईल याचं प्रमाण जे येईल ते शेवटपर्यंत सारखंच असणार आहे। म्हणून याला म्हणतात त्रिकोणाचा सॉरी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आहे। आता आपल्याला काय करायचंय, पक्ष लिहायचा आहे। पक्ष कसा लिहायचा ते पाहून घेऊ। इथे आपण लिहूया पक्ष, पहा पक्षामध्ये काय लिहायचंय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा आपण इथे रेषा काढलेली आहे, जी गोष्ट प्रमेय मध्ये दिलेली आहे तीच आपण पक्षामध्ये लिहायची आहे। म्हणजे काय, रेषा पी क्यू समांतर रेषा बी सी। पुढे काय दिलंय,
समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल मग आपण इथे लिहायचं रेषा एल बाजू AB व AC ला अनुक्रमे P व U बिंदू छेदते हा झाला आपला पक्ष झाला आणि पुढे काय दिले आपलं साध्य लिहायचं आहे इथे आपण साध्य लिहूया साध्य बरोबर काय तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते याचा अर्थ ए पी भागिले पी बी बरोबर दुसरी बाजू काय आहे ए सी मग ए क्यू भागिले क्यू सी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आता आपल्याला सिद्धता मांडायचे त्यामध्ये त्याआधी आपल्याला एक रचना करायची आहे पाहिजे तर रचना लिहून घेऊ आपण रचना बरोबर पहा इथे बिंदू क्यू आणि बिंदू बी जोडून घ्या आणि बिंदू पी आणि बिंदू सी हे सुद्धा जोडून घ्या पहा काय दिले रेख पी सी वर एक बी क्यू काढा रेख पी सी वर एक बी क्यू काढा ओके आता आपण काय करायचंय सिद्धता मांडायची आहे सिद्धता आपण इथे खाली लिहूया सिद्धता कशा असेल ते पहा काय दिले पहा त्रिकोण एपीक्यू व त्रिकोण पीक्यूबी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत पहा इथे त्रिकोण एपीक्यू व त्रिकोण एबीक्यू हे काय समान उंचीचे त्रिकोण आहेत याच्या आधी आपण अभ्यास केला होता जर त्रिकोण असा असेल तर याची उंची कशी असणार आहे ही रेषा पुढे बाजू वाटून घेऊन जायची आणि हा जो बिंदू आहे त्या बिंदूवर मी ते लंब टाकायचा म्हणजे ही जी लांबी झाली ही या त्रिकोणाची उंची झाली इथे तुम्ही पाहू शकता त्रिकोण पाच त्रिकोण काय आहे ए पी क्यू ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी पी क्यू बी हे दोन त्रिकोण आहेत आता हा जो त्रिकोण आहे पी क्यू बी याची आपण रेषा पुढे वाढवून घेऊन गेलो आणि हा जो बिंदू आहे याच्यावर आपण इथे लंब काढला म्हणजे याचा अर्थ काय झाला त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी यांची उंची समान झाली आता हा जो त्रिकोण आहे ए पी क्यू याचा अर्थ काय झाला क्यू या शिरोबिंदू मधून मी काय केलं ए पी वर शिरोलंब टाकला म्हणून काय झालं त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी या दोन्ही त्रिकोणाची उंची समान उंचीचे आहे दोन त्रिकोण आहेत म्हणून आपण लिहून घेऊया त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू बी हे समान उंचीचे आहे समान उंचीचे आहे मग काय जर दोन त्रिकोणांची उंची जर समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणामध्ये असते आपण इथे लिहायचं आहे पहा म्हणून त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी बरोबर काय येईल ए पी भागिले पी बी काय केलं ए पी भागिले पी बी काय झाले ते पायाच्या प्रमाणामध्ये इथे आपण समीकरण क्रमांक एक द्यायचा आणि त्याने काय दिलेलं आहे क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणामध्ये असणार आहे कंसामध्ये लिहायचं क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात आता हा जो त्रिकोण आहे ए पी क्यू याचा पाया काय आहे ए पी आणि क्यू पी बी किंवा बी पी क्यू या त्रिकोणाचा पाया आहे पी बी तो आपण लिहून घेतला दुसरा त्रिकोण आहे ए पी क्यू आणि पी क्यू सी हे दोन जे त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये पुन्हा आपण लिहून घेऊया त्रिकोण ए पी क्यू व त्रिकोण पी क्यू सी मध्ये पहा इथे पण तोच नियम लागू होईल समान उंची
पाहायचे हा जो त्रिकोण आहे ए पी क्यू याची उंची किती झालेली आहे दुसरा जो त्रिकोण आहे तो काय आहे त्रिकोण पी क्यू सी याच्यावरती काय करायचं हा जो बिंदू आहे याच्यावरती आपल्याला लंब काढायचा आहे बरोबर इथे आपण लंब टाकला म्हणजे हा जो आहे त्रिकोण हा त्रिकोणाची बाजू बिंदू क्यू पासून पुढे वाढवून घेऊन गेलो आणि या ठिकाणी इथे त्याची उंची काढली जशी आपण इथे पाहिली हा जो त्रिकोण आहे त्याची उंची आपण कशी केली ही जी हा पाया जो आहे पायावर वरून लंब टाकला या ठिकाणी पहा त्रिकोण कसा आहे अशा पद्धतीने त्रिकोण आहे आता आपण याची उंची आपण हवी असेल तर काय करणार आपण ही बाजू वाढवून घेऊन जायची आणि याच्यावरून एक लंब टाकायचा म्हणजे ही त्याची उंची झाली बरोबर अशा पद्धतीने तर त्रिकोण एबीक्यू मध्ये कोण पीक्यूसी मध्ये सुद्धा तोच नियम आहे एरिया ऑफ ट्रायंगल एपीक्यू भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी बरोबर एपीक्यू काय आहे एपीक्यू याचा पाया काय आहे पाया ठिकाणी एक्यू पाया एक्यू आहे एक्यू आणि हा जो त्रिकोण आहे पीक्यूसी त्याचा पाया आहे क्यूसी समीकरण क्रमांक दोन आणि हे नियम हा नियम इथे लागू होतो क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणामध्ये तर उंची समान आहे पुढे पहा त्रिकोण पीक्यूबी व त्रिकोण पीक्यूसी यांचा रेख पीक्यू हा समान पाया आहे आता त्रिकोण पीक्यूबी हा जो त्रिकोण आहे त्रिकोण पीक्यूबी आणि त्रिकोण पीक्यूसी या दोघांचा पाया काय आहे पीक्यू हा पाया समान आहे आणि दुसरी गोष्ट पहा या ठिकाणी ही जी रेषा आहे एल एल रेषा जी आहे ती बीसी ला काय आहे समांतर आहे पण यांच्यामधलं अंतर जे आहे इथलं अंतर आणि या ठिकाणचं अंतर हे अंतर कसं असणार आहे सारखंच असणार आहे याचा अर्थ त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी या दोन्ही त्रिकोणांची उंची जी आहे ती सारखी असणार आहे आणि पाया सुद्धा समान आहे मग काय लिहायचं पहा या ठिकाणी म्हणून इथे आपण इथे इथे घेऊया पी क्यू बी त्रिकोण पी क्यू बी व त्रिकोण पी क्यू सी यांचा रेख पी क्यू हा समान पाया आहे ओके तसेच रेख पी क्यू समांतर रेख बी सी म्हणून काय त्यांची उंची सुद्धा समान असेल म्हणून काय झालं पी क्यू बी व पी क्यू सी यांची उंची सुद्धा समान असेल ते आपण इथे लिहायचं आहे आता जर दोन्ही त्रिकोणांची उंची आणि पाया जर समान असेल तर दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ जे आहे ते निश्चितच समान असणार आहे म्हणून आपलं काय करायचंय दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ जे आहे ते लिहून घ्यायचं आहे इथे आपण लिहून घेऊया जर आता पाहिजे पी क्यू बी पाया आणि उंची समान आहे पी क्यू सी याचा पाया आणि उंची दोन्ही त्रिकोणांची पाया आणि उंची जर समान असेल तर दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ जे आहे ते समान असणार आहे म्हणून आपण इथे लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी आता काय करायचं दोन्ही त्रिकोणांचं क्षेत्रफळ जे आहे समान आहे याला आपण समीकरण क्रमांक देऊया एक दोन तीन समीकरण क्रमांक काय तीन इथे समीकरण क्रमांक एक समीकरण क्रमांक दोन आणि समीकरण क्रमांक तीन आता काय करायचं एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी याच्यावर आपण काय करायचं पाहायचे ए पी क्यू भागिले पी क्यू बी आणि ए पी क्यू भागिले पी क्यू सी काय करायचं इथे पी क्यू सी ऐवजी हा जो पी क्यू सी आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी पी क्यू सी च्या ऐवजी आपण काय करू दोन्ही ठिकाणी पी क्यू बी लिहूया मग काय होईल इथे काय ए पी क्यू भागिले पी क्यू बी आणि इथे सुद्धा ए पी क्यू भागिले पी क्यू बी असं होईल आपण इथे पुसून घेऊया एवढ्या बाबतीत मी पॉज करून लिहून घेऊ शकता एरिया ऑफ ट्रायंगल
पी क्यू सॉरी ए पी क्यू भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू भागिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी हे आपलं आधीचं सूत्र आहे पहा एपी क्यू भागिले पी क्यू बी आणि एपी क्यू भागिले पी क्यू सी आता काय करायचे पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोन्ही सारखे आहेत या ठिकाणी काय करायचं पी क्यू सी जे आहे ते पी क्यू सी पी क्यू बी बरोबर बदलून घ्यायचं आहे म्हणून आपण काय करूया इथे आता समीकरण एक दोन व तीन वरून पाहायचे एपी क्यू भागिले पी क्यू बी आणि एपी क्यू भागिले पी क्यू सी समीकरण क्रमांक एक दोन व तीन वरून काय झाले पहा एपी क्यू आणि पी क्यू बी ए पी क्यू आणि पी क्यू बी यांचं गुणोत्तर आणि त्रिकोण ए पी क्यू आणि पी क्यू सी यांचं गुणोत्तर कसं झालेले समान किंवा सारखं झालेलं आहे मी ते पहा एपी भागिले पी बी आता काय लिहायचं एपी क्यू भागिले पी क्यू बी काय आहे एपी भागिले पी बी आणि एपी क्यू भागिले पी क्यू सी काय आहे ए क्यू भागिले क्यू सी आता याच ठिकाणी पहा एपी भागिले पी बी आणि ए क्यू भागिले क्यू सी अशा पद्धतीने आपण एक व दोन वरून एक व दोन वरून हे समीकरण लिहिलेलं आहे एपी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी इथे पहा पी क्यू बी बरोबर पी क्यू सी दोन्ही त्रिकोण जे आहेत पी क्यू बी बरोबर पी क्यू सी पी क्यू सी लिया किंवा पी क्यू बी लिया काही तुम्ही लिहू शकता या ठिकाणी एपी क्यू भागिले पी क्यू बी बरोबर एपी क्यू भागिले पी क्यू सी झालं ते समीकरण क्रमांक एक दोन व तीन वरून आणि शेवटी काय झालं समीकरण क्रमांक एक व दोन वरून आपण काय लिहिलं मग एपी क्यू भागिले पी क्यू बी उत्तर काय होतं एपी भागिले पी बी आणि एपी क्यू भागिले पी क्यू सी उत्तर काय ए क्यू भागिले क्यू सी आता पी क्यू सी जो आहे त्याला आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी सुद्धा लिहू शकतो त्याचा आधार घेऊन आपण काय केलं एपी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी समीकरण क्रमांक एक व दोन वरून हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे.